ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरीवारता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याकडे चमत्काराला नमस्कार करणाऱ्यांची लोकांची संख्या काही कमी नाही. सोलापुरातील उंदरगावच्या मनोहर मामा भोसले यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मनोहर मामा हे बाळू मामाचा अवतार असल्याची बातमी उठवली गेली. उंदरगावांमध्ये दरबार भरू लागला. भक्तांच्या देणग्यांमध्ये उंदरगावमध्ये भव्य मंदिर उभारले. मनोहर मामाने बांधलेल्या देवळाच्या परिसरामध्ये अमोशाला लोकही येतात, तेथे दरबार भरतो. या दरबारामध्ये अंधश्रद्धेचा बाजार होतो असाही आरोप आहे. करमाळ्यातील उंदरगावात 10 वर्षापूर्वी कुणी मनोहर मामा हे नाव कुणी ओळखतही नव्हतं. मनोहर मामा हे मनोहर भोसले या नावाने ओळखले जायचे, पण त्यांना बुवाबाजीचे प्रचंड वेड असल्याने उंदरगावातले लोक सांगतात. या बुवाबाजीच्या वेडापायी त्यांनी अनेक वेळा गाव बदलण्याचा दावाही करण्यात येतोय. अशी अनेक प्रकरणे पुढे येत असल्याने मनोहर मामा फरार झाले होते. एका पाठोपाठ एक गुन्हे दाखल झाल्यामुळे पाय चांगलाच खोलात गेला होता. सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित आणि श्रद्धेचा बाजार मानणाऱ्या मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले याचा आता खेळ संपला आहे. 3 दिवसापासून मनोहर मामा फरार झाला होता, पण अखेर सोलापूर आणि बारामती पोलिसांनी त्याला साताऱ्यातून ताब्यात घेतला आहे. त्याला पोलीस स्टेशनला आणले असता त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत. कालच सोलापूरमध्ये एक महिला भक्ताच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करत तिच्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराज मनोहर भोसले यांच्यासह त्याचे साथीदार नाथबाबा उर्फ विशाल वाघमारे आणि वैभव वाघ या तिघांवर भारतीय दंड संहिता कलम 376, 385 व 506 व जादूटोना विरोधी प्रतिबंधात्मक कायदा 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केल्यानंतर तो करमाळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पीडित महिला ही आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामांच्या आश्रमात आली होती. त्यानंतर तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केला. शेवटी आरोपी मामा व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आहेत डॉक्टर प्रवीण वायकुळे. गेल्या 2 वर्षापासून मेंदू विकार, मेंदू व मनका शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. सर्व मेंदूचे आजार, मणक्याचे आजार, डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखणे, ब्रेन ट्यूमर, झटके येणे, अर्धांगवायू, अपघातामध्ये मेंदूला झालेली इजा इत्यादी सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहे. तसेच सर्व शस्त्रक्रिया व अशा अनेक 200 हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. लाईफलाईन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे, पण ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्वांसाठी आरोग्य पुस्तिका उपयुक्त आहे. यामध्ये 5% ते 20% सवलत दिली जाते. जे आजार योजनेमध्ये येत नाही अशा सर्व आजारांसाठी व तपासणीसाठी एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, ECG, EEG, EMG इत्यादी तपासणींवर आरोग्य पुस्तिकेमार्फत 5% ते 20% डिस्काउंट दिला जाईल व ॲडमिट बिलावर 5% ते 10% सवलत दिली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्ड असल्यास घरून पेशंट आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स मोफत दिली जाईल.